शालिंदर भाऊ जाधव, महाराष्ट्रात अनेक राजकीय पुढारी समर्थक कार्यकर्ते इत्यात्या त्यांच्या नावाने ग्रुप काढत असतात, त्या नेत्यांच्या कामाची माहिती ही त्या ग्रुपद्वारे मीडियाला टाकत असतात. प्रत्येक ग्रुपला एखादा तरी राजभास्त लाभलेला असतो, पण महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर एक सामान्य घरातील सामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी सर्वसामान्याचा ग्रुप, ज्याला कोणताही राजकीय पुढाऱ्याचा वरदस्त नसलेला, फक्त कार्यकर्त्यांच्या जोरावर चालू केलेला ग्रुप म्हणजे टायगर ग्रुप. टायगर ग्रुप म्हटले की आपल्या पुढे सगळ्यात पहिल्यांदा येते ते नाव म्हणजे माननीय श्री तानाजीभाऊ जाधव यांचे. परंतु तुम्हाला माहीत नसेल की या ग्रुपचे स्थापना तानाजीभाऊंचे थोरले बंधू पैलवान जालिंदर भाऊ यांनी केले आहे. आता त्यांचा इतिहास पाहूया. पैलवान जालिंदर भाऊ यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील छोटेखानी गाव करमाळा येथे 17 जूनला झाला. येथील प्रसिद्ध कमलादेवीचे मोठे मंदिर आहे, त्यावरूनच करमाळा हे गावाचे नाव पडले व हीच पैलवान जालिंदर भाऊंची कर्मभूमी आहे. त्यांना कुस्तीची खूप आवड आहे, त्यामुळे सर्व पैलवान मित्रांना जनतेला घेऊन त्यांनी टायगर ग्रुपची स्थापना केली व कार्यकर्ते वाढतच गेले. मग सामाजिक काम करत ग्रुप महाराष्ट्राबाहेरही कार्यरत झाला. कार्यकर्ते ग्रुपला जॉईन होऊ लागले. गोरगरीब जनतेच्या समस्या सोडवणे हा एक उद्देश ठेवून कार्यरत राहिले व त्या ग्रुपवर गोरगरिबांचा विश्वास वाढू लागला व ग्रुप जोरात वाढू लागला. मग तरुण तडफदार माननीय श्री तानाजी भाऊ यांच्याकडे ग्रुपचे सूत्रे आले व ग्रुपचे अध्यक्ष व ते ग्रुपचे अध्यक्ष झाले. मग त्या मागचा खरा सूत्रधार पैलवान जालिंदर भाऊ खरे नायक आहेत. अशा प्रकारे या दोन भावांनी टायगर ग्रुपच्या नावाने तर बऱ्याच राज्यात तळागाळातल्या लोकांना मदत करण्याच्या हेतूने हा ग्रुप वाढवला. पैलवान जालिंदर भाऊ यांना एक मुलगा आहे, त्याचे नाव जय आहे. तोही आपल्या चुलत्यांना त्यांच्याकडून होईल एवढी सामाजिक कार्यात मदत करत असतो. अशा या दोन भावांना आमच्या चॅनलचा भगवा सलाम. विशेष करून पैलवान जालिंदर भाऊ ग्रुपचे मेन सूत्रधार यांनाही आमच्या चॅनलचा भगवा सलाम. आपण असेच लोकांसाठी सामाजिक कार्य करत राहा हीच आई तुझा भवानी चरणी व ग्रामदेवत कमलादेवी चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा दोघांनाही आमच्या चॅनलचा भगवा सलाम. जय हिंद, जय महाराष्ट्र.